चॅप्टर चालू करताना ऐकलं नाही, अर्धा एक तास स्टोरी समजा थोडं, म्हणजे तुमचं माइंड आहे ना सेटअप व्हायला पाहिजे मला हे शिकायचे. लक्ष द्या, इंट्रोडक्शन टू काय, इंट्रोडक्शन टू इन्क्लुडिंग इन्क्लुडिंग ज्योमेट्री. ओके, आता कोण स्टुडंट पटपडले नाही. ओके, ज्योमेट्री साठी काय करलेले हे लक्ष द्या. चला, ज्योमेट्री साठी काय काय गोष्टी पाळल्या, त्यांनी काय डिटरमाइन केलं, सॉलिड शेप. ओके, सॉलिड ला रिड्यूस केला, काय झाला, सरफेस झाला. ओके, या सरफेसला तुम्ही काय बोलू शकतो, प्लेन बोलू शकतो. प्लेन ला रिड्यूस केला, काय झाला स्टुडंट, बोला लाईन झाली. ओके, लाईन ला रिड्यूस केलं स्टुडंट, काय झाला, पॉइंट झाला. ओके, हा एक सांगितलं. डन, इकडे ऐका तुम्ही काहीच करू नका. हा पहिला काय होता स्टुडंट, थ्री डी सिस्टम. थ्री डी ला काय झाले, टू डी. टू डी चे काय झाले स्टुडंट, बोला वन डी झाला. आणि वन डी चा काय झाला स्टुडंट, झिरो डी. म्हणजे पॉइंटला डायमेन्शन नाही, लक्षात आलं तुमच्या, पॉइंटला डायमेन्शन नाही. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट असा होता स्टुडंट, दोन नंबर, हा कोण होता, हा सॉलिड आहे स्टुडंट. सॉलिड ला काय असावे, पहिले थ्री डायमेन्शन आहे आणि तो काय करणार आहे, स्पेस आहे तो उपाय करणार आहे स्टुडंट. ऑल त्याला काय म्हणणार आहे, मी व्हॅल्यूम आहे. ओके, डन स्टुडंट, नाही. त्याच्यानंतर थ्री होता स्टुडंट, सरफेस होता. ओके, सरफेस ला काय म्हणू शकतो मी, बॉर्डर ऑफ द कोणाशी, सॉलिड इज नोन एज सरफेस. एवढंच लक्षात ठेवा, जास्त नाही लोक लावले. हा काय स्टुडंट, बॉर्डर, बॉर्डर ऑफ सॉलिड म्हणजेच काय, सरफेस आहे. ओके, डन. त्याच्यानंतर फोर्थ आहे स्टुडंट, कोण आपल्याला, लाईनिंग आहे स्टुडंट. म्हणजे लाईन कुणाच बोलणार आहे, एक एक मी रिड्यूस करत चाललोय. ओके, म्हणजे आता बॉर्डर कुणाची म्हणणार आहे स्टुडंट, सरफेस बॉर्डर म्हणजे लाईन. ओके, मग मी लाईन साठी हा कन्सेप्ट आहे स्टुडंट, हे बा बॉ काय झालं, बॉर्डर. ओके, बरोबर बोलेन, हा आता बरोबर आहे का, बॉर्डर ऑफ कुणाची रे, सरफेस आहे म्हणजेच कोण आहे, बॉर्डर ऑफ सरफेस म्हणजे काय आहे, सरफेस बॉर्डर लाईन स्टुडंट. म्हणजे कोण झाली, प्लेनची बॉर्डर लाईन, हालवेज लाईन आहे जास्त. ऍक्च्युली कोण असणार स्टुडंट, तेव्हा याला आपण लाईनलाच काय बोलू शकतो स्टुडंट, बोला एज बोलू शकतो. ओके, कळे, हा. त्याच्यानंतर तेव्हा फिफ्थ आहे स्टुडंट, फिफ्थ काय सांगितलेलं आहे त्यांनी, पॉइंट सांगितलेलं आहे. कुठे आलो मी, पहा पॉइंट कडे आलो, पॉइंट ला नो डायमेन्शन आहे स्टुडंट. पॉइंट म्हणजे काय असणार आहे, पहा एंड पॉइंट ऑफ द लाईन, लाईनचा काय केलेलं आहे त्यांनी, हे एंडिंग पॉइंट असेल, त्याला त्यांनी काय बोललंय, पॉइंट बोललाय. म्हणजे मी काय बोलू शकतो, एंड पॉइंट ऑफ काय बोलणार, लाईन बोलणार. ओके, डन. त्याच्यानंतर त्यांनी कोणतं राहिलंय स्टुडंट, हे बघा सरफेस स्ट्रेट लाईन झालंय. तेव्हा याच्या अगोदर मी काय सांगितलं होतं, बरे सिक्स नंबर हा प्लेन सरफेस आहे, एवढाच महत्वाचा आहे लास्ट. ओके, प्लेन सरफेस आहे, प्लेन अँगल नाही सांगितलं, लक्षात ठेवा. हे क्वेश्चन येईल येणे सर्व प्लेन, इनिशियली त्यांनी भरपूर सांगितले पण अँगल डिस्कवर नाही केला त्यांनी. आपल्या मी अँगल विषय लिहून देतो तुम्हाला, इकडे लक्ष. आता प्लेन आता काय बोलायला, स्ट्रेट लाईन कंटेनिंग ऑल पॉइंट, काय बोलायचं, ऑल पॉइंट आर प्रेझेंट ऑन सरफेस इज नोन ॲज मी काय बोलू शकतो, प्लेन सरफेस बोलू शकतो, प्लेन सरफेस बोलू शकतो. याचं एक्झाम्पल मी इथं देऊन टाकतो, पहा हा जो प्लेन सरफेस असेल, हा एक पॉइंट आहे स्टुडंट, हे सर्व पॉइंट आहे. ओके, हे सर्व पॉइंट आहे, या पॉइंट मधून मी काय करतो, एक स्ट्रेट ठेवा, सरफेस आहेत काही, येस. मग याचा आता याच्यामधून एक लाईन पास केली. ओके, या लाईन पास झाली, या स्ट्रेट लाईन बोलणार का बोल स्टुडंट, हे बा ही लाईन आहे. ओके, आणि दुसरा हा जो आहे स्टुडंट, हा ब्लू आहे तो सरफेस आहे. ओके, सरफेस व कॉन्टॅक्ट आहे, आहे मी असं लिहिले, बा स्ट्रेट लाईन कंटेनिंग ऑल पॉइंट, या स्ट्रेट लाईन मध्ये किती पॉइंट आहे स्टुडंट, तर मी ड्रॉ करू शकतो. बरं, याच्यावर जेवढे पॉइंट आहे तेवढे स्टुडंट, हे कुणावर आहे, कुणाला चिटकलेली पाहिजे, बोला कुणाला चिटकलेली पाहिजे, हा तर मी बोलू शकतो हा प्लेन सरफेस.
otherwise plain surface बोलना simple power में दूसरे एक example देता हूँ इधर पढ़ दिस ना पांच student has 10% हाँ मुझे चाहत हाई point student okay हाई point student हाई point आने चाहत मला किती point काढू लखेंद्र स्ट्रेट लाइन्स मिनिमम निकाल असेल 3.5 मिनिमम तर तुम्हाला स्ट्रेट लाईन ऍक्युरेट डायरेक्ट नाही कळत पण दोन पॉइंट मधून स्ट्रेट लाईन ड्रॉ होते लक्षात घेतो नाही तर तुम्हाला होत नाही कुठल्याही दोन पॉइंट जो जोडले नाही आले स्ट्रेट लाईन असेल ओके मी याच्यात पाहून मला असे ड्रॉ केली तर हे काय झालं स्ट्रेट लाईन झाली मग एवढंच काय झालं मला प्लेन होऊन जिथपर्यंत स्टुडंट हे पॉइंट सरफेस वर आहेत आणि त्याच्या लाईन पास होते तेवढाच पोर्स प्लेन असतात ओके एवढाच प्लेन झाला ना आता ओके आता आता डायरेक्शन चेंज करावं लागेल मला अशी डायरेक्शन झाली ही डायरेक्शन माझी काय झाली म्हणजे याचा अर्थ प्लेन कळलं डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवलं डायरेक्शन कॉन्स्टंट याचा अर्थ असं नाही बोलायचं तुला नाही बाई दोन्ही पॉईंट सत्तेसर आहे मग तुम्ही असं पण काही मुलं असं उल्लेख करतात तुला नाही बा हे लाईनचे दोन पॉईंट आहेत आहे स्टुडंट परंतु मग आता हा प्लेन सरफेस आहे हा तुम्ही असा कन्सिडर करावं लागेल प्लेन सरफेस होईल पण असा कन्सिडर करावं पण तुम्हाला हा पोर्शन प्लेन आहे का विचारलेला असत मग हा पोर्शन प्लेन आहे का तर लाईनचा प्रत्येक पॉईंट स्टुडंट या सरफेस आहे का नाही मग याचा अर्थ हा सरफेस स्टुडंट काय नाही हा सरफेस विचारलेला आहे तुम्हाला हा सरफेस प्लेन नाही ओके प्लेन ज्योमेट्रीचा काय टर्मिनॉलॉजी होते ओके या स्टुडंट ज्योमेट्रीचा काय टर्म आहे ओके टर्म ओके मग या टर्म एक्सप्लेन करण्यासाठी स्टुडंटनी हा एक्सप्लेन केलेले वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये पुटअप केलेले पहिला जो पुटअप केलेला होता काय सांगितलं होतं मी चला बोला पहिला का सो स्टुडंट स्टेटमेंट हा स्टेटमेंट आहे ओके हा स्टेटमेंट आहे किंवा यालाच काय बोलू शकतो आपण बोला मी दुसऱ्या लँग्वेज मध्ये सांगितलं होतं रूल आहे मग याचा अर्थ काहीतरी काय असं स्टुडंट सेंटेन्स आहे स्टेटमेंट मध्ये सेंटेन्स आहे करेक्ट आहे की नाही पाहिजे बरोबर सेंटेन्स आहे ओके हा त्याच्यानंतर दोन नंबरला मी असं सांगितलं होतं एक्झाम सांगितलं होतं ओके हा पाहिलं एक्झाम सांगितलं होतं ओके एक्झॉम्स एक्झॉम ओके एक्झाम सांगितलं होतं एक्झॉम मध्ये काय सांगितलं होतं बरे हे जे असेल स्टुडंट स्टेटमेंट असेल पण युनिव्हर्सल एक्सेप्ट म्हणजे युनिव्हर्सल टू ते एक्सेप्ट ऑल पीपल युनिव्हर्सल युनिव्हर्सल ट्रूथ ट्रूथ एक्सेप्ट एक्सेप्ट ऑल पीपल पीपीओ पीपल ओके पीपल ने एक्सेप्ट केले पाहिजे तर त्याला आपण काय बोलतोय चुकले का बरोबर असते तुला पी पी ओ एल पीईओ पीईपी पीईओ असेल का ओके त्याच्यानंतर थर्ड काय झालं होतं आपलं महत्वाचं आहे थर्ड कोणतं झालं होतं एक्झाम झाल्यानंतर मी सांगितलं होतं पॉस्युलेट होत ओके हा कोण आहे पॉस्युलेट ओके पॉस्युलेट काय करावं लागतं स्टुडंट पॉस्युलेटला आपण काय बोलतो स्टुडंट हा थेरम मी बोलू शकतो प्रोपोर्शन बोलतात मग याचा अर्थ याला प्रूव्ह करण्याची आवश्यकता असतो ओके एवढं लक्षात ठेवा याला आता वेगवेगळी नाव आहे स्टुडंट हेवा याला प्रोपोर्शन मी बोलतात प्रोपोर्शन बोलतात ओके याला स्टुडंट हेवा थेरम मी बोलतात मग याचा अर्थ याला काय करायचं कंडिक्शन जे असं एनिमल्सचं ट्रूथ जे काय वाक्य असेल सेंटेन्स असेल स्टेटमेंट काय करायचं स्टुडंट होईल मग याचा अर्थ आपण थेरम मध्ये पाहतो ना मग याचा अर्थ काय करायचं स्टुडंट हेवा स्टेटमेंट काय करायचं टू प्रूव्ह ओके टू प्रूव्ह कंडिशन टू प्रूव्ह करण्याची नेसेसरी स्टुडंट कंडिशन नेसेसरी टू प्रूव्ह दाखवा मग एक पर्यंत झालं त्याच्यानंतर मी काय दाखवलं स्टुडंट एक्झॉम आपण स्टार्ट केले होते काय कोणते केले होते स्टुडंट हे बा एक्झॉम स्टार्ट केले होते ओके पहिला एक्झॉम आपण कोणता पाहिला होता हे बघा हे 7 एक्झॉम आहे ओके हे बघा वन थिंग इज इक्वल टू अनदर देन अनदर टू अनेस्ट देन फर्स्ट अँड लास्ट इज इक्वल इज बरे थिंग विच हे बघा आर इक्वल टू काय झालंय टू बी सेम टू दी सेम थिंग्स आर इक्वल टू ऑदर काय केलं टू वन अनदर काय केलं पहिले वन अनदर
ओके मग याच्यासाठी हा कसा आहे स्टुडंट, हे काल एक्सप्लेन केलेली गोष्ट होते, हे काय सेंटेन्स तुम्हाला नाही लागणार स्टुडंट, हे बघा मी यासाठी असं सांगितलं होतं पण हा एक्सपेरिकल हा एक ओके हा एक्सपेरिक हा कोणाला इक्वल आहे स्टुडंट बोला, हा बी ला इक्वल आहे ओके, आणि याच्यानंतर बी कुणाला आहे स्टुडंट, हा बी कुणाला होता, हा सी ला इक्वल होता ओके, हा सी ला इक्वल आहे, म्हणजे इम्प्लाइज दॅट काय म्हणू शकतो स्टुडंट मी, हे पहा हा ए इक्वल टू कुणाला बोलू शकतो बोला सी ला इक्वल आहे, इथपर्यंत झालं दाखवून त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल काय होतो स्टुडंट बरे इक्वल म्हणे काय समथिंग ऍड करायचं, ऍडिशन सबट्रॅक्शन होते हा इक्वल आर ऍडेड टू इक्वल होल आर इक्वल बरोबर आहे का, हे बघा इक्वल इक्वल आर ऍडेड टू इक्वल देन होल आर देन होल्स आर काय होतं स्टुडंट इक्वल ओके, याचं एक्झाम्पल पण काय हे ऍड करा स्टुडंट, मी आता इथं सांगितलं होतं बरे ए इज इक्वल टू बी मला माहित नाही काय आता मी बोथ साईडला सेम ऑपरेशन करणार ऍडिशन ओके, मी काय ऍड करणार आहे स्टुडंट हे ऍडिंग ऍडिंग मी म्हणलं फाईव्ह ऍड करा स्टुडंट तर काय मिळणार आहे मला कसं वाटणार आहे ए प्लस फाईव्ह इक्वल टू बी प्लस काय आला फाईव्ह ओके गेटिंग रिझल्ट सेम पाहिजे ओके, मग याचा अर्थ काय पाहिजे हा एल एच एस साईट इज इक्वल टू काय पाहिजे आर एच एस साईट ओके, इथपर्यंत आपलं डन झालं होतं, याच्यानंतर मी पुढले सबट्रॅक्शन करायचं आहे पहा मग काय करणार आहे पहा इक्वल इक्वल आर सबट्रॅक्टेड सबट्रॅक्टेड टू कशात म्हणणार स्टुडंट इक्वल इक्वल देन देन होल्स देन होल आर कसा असा पाहिजे इक्वल हे बी तेवढं स्ट्रेंथ पहा याचं एक्झाम्पल घ्या हा एक्स इक्वल टू वाय ओके कोणते नाही तर ते तुमच्या लक्षात येईल काय तरी या मी इज इक्वल टू एल लिहितो ओके याच्यात नाही ऍड मायनस करा समथिंग काही मायनस करा तुम्हाला जे वाटतंय नाही पण सेम मायनस करा पाहिजे म्हणून मी सबट्रॅक्शन ठेवतो किती करू काही करा सेवन हा सेवन करा ओके मी दोन्ही साईडला सेम ऑपरेशन करणार एम मायनस सेवन इक्वल टू एन मायनस सेवन इक्वलिटी मेंटेन व्हायलाच पाहिजे हा एक त्याचा होईल ओके त्याच्यानंतर थर्ड आहे तेव्हा थर्ड झाला आता कोणता स्टुडंट काय सांगितलं होतं वन थिंग वन वन थिंग को इनसाइड को इनसाइड टू अनादर अनादर देन स्टुडंट टू थिंग देन देन टू देन देन सच सच टू थिंग्स थिंग्स आर इक्वल असायला पाहिजे स्टुडंट ओके दोन इक्वल असाल काल मी याचं नोटबुक एक्झाम्पल दिलं स्टुडंट बा हे दोन्ही पेज एकमेकाला ओव्हरले पाहिजे बरोबर आहे का आणि हा दोन्हीला मी आता वेगळी केली कट केली तर दोन्ही इक्वल असायला पाहिजे सिम्पल थिंग आहे याचं सांगायचं अजून जो काही नाही स्टुडंट बघून हा कन्सेप्ट जास्त यूज केला जातो स्टुडंट केमिस्ट्रीमध्ये याला आपण काय म्हणतो रे बरे को इनसाइड हे शब्द लक्षात ठेवा स्टुडंट तेव्हा को इनसाइड याला दुसरा एक शब्द आहे स्टुडंट ओव्हरलॅप बरोबर आहे का ओव्हरलॅप होणे को इनसाइड होणे याचा अर्थ जर एक्झॅक्टली होत असेल म्हणजे स्टुडंट तर याचा अर्थ दोन्ही एकदम करेक्ट ऍक्युरेट स्टुडंट ऍज इट इज ओके याला आपण जॉमेट्री मध्ये आपण काय म्हणतोय पण लगेच बोलतो कॉन्ग्रुएंट ट्रायंगल बोलतो नाही हा कॉन्ग्रुएंट डायग्राम असेल तेव्हा क्वाड्रिलॅटरल असेल ट्रायंगल असेल सर्कल असेल म्हणजे दोन्ही यायचे स्टुडंट तर त्यांचं सर्व सेम काय काय सेम येऊ शकतो स्टुडंट सर्कल असेल रेडियस सेम येणार आहे एरिया सेम येणार आहे स्टुडंट ओके मग याचा अर्थ ट्रायंगल असेल काय थ्री साईड इक्वल असणार थ्री अँगल इक्वल त्यांचे जेवढे मी कॅरेक्टर आहेत ना ते सर्व स्टुडंट याला एलिमेंट बोलतो आपण ट्रायंगलचे एलिमेंट म्हणले की काय सांगणार स्टुडंट किती सांगू शकता दोन बरे ट्रायंगल म्हणतोय तीन साईड आणि काय असणार स्टुडंट तीन अँगल असणार म्हणजे तीन व्हर्टेक्स आहेत म्हणजे आता ट्रायंगलचे एलिमेंट किती झाले स्टुडंट सिक्स झाले ओके क्वाड्रिलॅटरलचे एलिमेंट किती सांगणार स्टुडंट हे बघा थ्री साईड किती फोर्थ साईड आहेत फोर्थ व्हर्टेक्स आहेत एट झाले स्टुडंट दोन डायगोनल आहेत
सांगावं लागते डायगनल का शिकतो नाही आपण. हा डायगनल काय मजा आता टेन झालं स्टुडंट ओके असं तुम्हाला सांगावं लागत. तसं मी काय सांगितलं स्टुडंट बरे मी ओव्हरलॅप केलं नाही कोणती दुनियातली डायग्राम असणार ओव्हरलॅप केलं नाही इक्वल असणार स्टुडंट मजा आता जनरली पहा स्टुडंट ओव्हरलॅप इक्वल असत नाही. मी सिम्पल एक्झाम्पल देतो तुम्हाला लगेच कळेल स्टुडंट हे बघा हा पहिला हायड्रोजन आयटम आणि दुसऱ्याला हायड्रोजन आयटम ओके पहिला हायड्रोजन आयटम स्टुडंट नाही बा एवढा सेफ आहे बरोबर आहे का. मग आता जगातले जेवढे हायड्रोजन असतील स्टुडंट हॅवर्टस लॉ सांगतोय काय सांगतोय का आपल्याकडला हायड्रोजन मोठा आहे तिकडला दिल्ली कडला छोटे असा आहे का जगात कुठलाही हायड्रोजन मिळेल का नाही स्टुडंट सेम सेम साईजचा असायला पाहिजे ओके. मग याच्यात ऑल हायड्रोजन कसे आहेत स्टुडंट इक्वल साईजचे. मग याच्यात हा दुसऱ्याला हायड्रोजन तोच आहे स्टुडंट याला मी उचलून याच्यावर ठेवला तर ओव्हरलॅप व्हायला पाहिजे. मग याचा आता असे कन्सेप्ट आहे स्टुडंट हे दोन्ही इक्वल असतात. मग जगातले कुठले दोन हायड्रोजन इक्वल असायला पाहिजे हे डायव्हर्टरचा सिद्धांत स्टुडंट कन्सेप्ट आहे थेरी. मग याचा आता हे दोन्ही काय पासून साईज इक्वलच पासून स्टुडंट. मग तसंच आहे स्टुडंट कोणते जॉमेट्रिकल फिगर घ्या तुम्ही हे सर्कल आता जॉमेट्रिकल लँग्वेज मध्ये याला सर्कल बोलतात. या सर्कलला याचे नाव दिलं या सर्कलला याचे नाव दिलं दोन्हीचे रेडियस सेम असेल का दोन्ही काय व्हायला पाहिजे एकावर एक ठेवले तर मॅच व्हायला पाहिजे का येस व्हायला पाहिजे. मग याचा आता दोन्ही काय असायला पाहिजे इक्वल असायला पाहिजे हे किती फोर्थ प्रिन्सिप फोर्थ अझम्पशन स्टुडंट. त्यानंतर फुल नंबर ग्रेटर असतो स्टुडंट त्याच्या पार्ट हे बघा काय सांगणार ऑलवेज ऑलवेज होल होल इज ग्रेटर ग्रेटर दॅन इट्स इट्स पार्ट. ह्या पार्ट पेक्षा सर्वात तो कसा आहे मोठा आहे कसा आहे स्टुडंट आता एक लक्षात घे. मी असा असतो होल नंबर मी काय केला होल नंबर सिलेक्ट करतो हे बघा आपण म्हणतो लेट्स मानू बरोबर आहे का म्हणजे अजून हा धातू दाखवा फो करून म्हणजे काय आहे ते काय होणार आहे पॉसिबिलिटी होणार आहे ओके. अरे पॉसिबिलिटीला स्टेटमेंटला आवश्यकता स्टुडंट नेसेसरी टू प्रूव्ह दॅट ओके. मग आता लक्ष द्या मी असं अजून केलं स्टुडंट हे बा हा वन हा होल नंबर आहे का येस. मग आता होल नंबर कसा बनणार आहे स्टुडंट काहीतरी ऍडिशन करत 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 केल्यानंतर बनणार आहे. मग मला ह्या वनचे पार्ट कोणते स्टुडंट हे होल नंबर याचे पार्ट मी असे लिहू शकतो का स्टुडंट हे 0.1 हा वन पार्ट झाला कुणाचा पार्ट आहे स्टुडंट वनचा आहे. मग आता मला सांगा याच्यानंतर मी काय करू शकतो 0.1 अजून काय आहे का स्टुडंट असे किती वेळेस करायला पाहिजे मी हा 10 करायला पाहिजे म्हणजे 0.1 हे याचे पार्ट आहे. मी असं करू शकतो स्टुडंट इकडे लक्ष द्या हे 0.1 + 0.1 + 0.1 1, 2, 3, 4, 5 त्यानंतर किती झाला 6 स्टुडंट त्यानंतर 7 त्यानंतर 8 त्यानंतर 9 त्यानंतर मी 10 लिहून टाकतो ओके. पासवर्ड मी 10 पर्यंत लिहून किंवा असं काय असू शकतो स्टुडंट हे पहा 0.1 मी 0.3 घेतला किती झाले 4 झाले बरोबर आहे का 0.4 झाले. 0.4 मध्ये मी काय केलं स्टुडंट हे बघा 0.4 किती केला 4 ऍड केला किती झाले स्टुडंट 0.8 झाले. मग याचा अर्थ मी परत काय केला स्टुडंट 0.2 ऍड केला 1 झाला स्टुडंट मी बंद करायला पाहिजे आता कॅल्क्युलेटर. मग याचा अर्थ 1 0.1 हा पार्ट आहे स्टुडंट हा 0.1 चा हा स्टुडंट 0.3 पार्ट आहे ओके. 1 स्टुडंट 0.4 पार्ट आहे का आहे ना. हा याचा आता 1 स्टुडंट 0.2 पार्ट आहे का आहे. मग आता थेरम काय सांगतो स्टुडंट कोणत्याही पार्ट सोबत कम्पेअर करा. मी आता कम्पेअर केलं स्टुडंट हे बघा 1 हा ग्रेटर आहे का स्टुडंट 0.1 पेक्षा येस पॉसिबल आहे का येस. मी आता 1 हा स्टुडंट 0.3 पेक्षा ग्रेटर आहे का येस हस्त सांगते. त्यानंतर स्टुडंट 1 हा ग्रेटर आहे का स्टुडंट 0.4 पेक्षा येस. मग याचा अर्थ पाहिजे 1 हा ग्रेटर आहे का स्टुडंट 0.2 पेक्षा ग्रेटर आहे का येस. पडते सिक्स मध्ये सोपं आहे बा थिंग विथ आर डबल हे बा डबल जर करायचे स्टुडंट मला सेम थिंग आर काय कसे होणार स्टुडंट ऍड करा गेटिंग डबल सिंपल कन्सेप्ट आहे स्टुडंट हे बघा सेम थिंग्स आर ऍडेड
to give double student हाँ डबल में यस यस एग्जांपल पास student ये बात मैं आंसर एग्जांपल दें जैसे एक फीलर देवी student ने सुपी दे दूँ ये एक थिंग है student हाँ एक सर्कल है स्पेयर है कहाँ माना है माना तुम्हारा स्पेयर माना सर्कल माना सर्कल माना ओके मां हाँ एक स्पेयर मान दो student मैं तुम्हारा कहाँ बनकर ओके यहाँ स्पेयर है student याला मैं सेम स्पेयर है स्टूडेंट आलू के सेम स्पेयर ऐड किला ओके हाथ से स्पेयर स्टूडेंट ओके ये दोनों जब मिक्स किले तो मला काय व्हायला पाहिजे म्हणून स्टूडेंट बोला रे हे दोनों मिक्स किले तो मला येणार व्हॉल्यूम सुद्धा तसं व्हायला पाहिजे स्टूडेंट कॉमन आहे का नाही हा व्हॉल्यूम व्ही स्टूडेंट हा व्हॉल्यूम व्ही ओके तर गेटिंग मला हे साइज काय व्हायला पाहिजे स्टूडेंट डबल व्हायला पाहिजे मग आता डबल झाले तर याचा अर्थ मी असा ड्रॉ करायला पाहिजे ओके हा विमान कोणता आहे स्पेअरच आहे स्टूडेंट मग हा डबल झाला का येस ऑर नो मग याचा अर्थ टू व्ही झाला स्टूडेंट हा तर किती नंबर पासून येतोय स्टूडेंट हे बघा एक्झाम किती नंबर आहे एक्झाम आहे सिक्स नंबर आहे एक्झाम हे बघा सेम थिंग डबल झाला आहे गेटिंग किती होणार आहे स्टूडेंट इक्वल टू एक्झॅक्टली डबल होणार आहे स्टूडेंट हा रिझल्ट हे आपलं एमोसला एक्सेप्ट आहे का एक्सेप्ट आहे म्हणून तर आपण वन वन प्लस वन इज इक्वल टू टू बोलतो 5 प्लस 5 इज इक्वल टू 10 बोलतो 10 प्लस 10 इज इक्वल टू 20 बोलतो बोलू नाही मांगले हां मग ऐसा पे आपल्याला ट्रू आहे ओके हां मग आता पहा स्टूडेंट 7 नंबर ओके हा मी एक्सेप्ट केला विदाउट नेसेसरी टू प्रूव हे प्रूव करून कोण दाखवा म्हणतोय का आता हे बघा हा एक पेन दोन पेन झाले प्रूव करायची गरज आहे त्याला तुम्ही डायरेक्ट एक्सेप्ट करता का म्हणता नाही नाही दाखव इक्वेशन कुठे हे कसं आलंय अशी बद बोलत नाही मग हे पॉसिबिलिटी आहे स्टूडंट आपण ऍक्सेप्ट केलं त्यानंतर लास्ट पॉसिबिलिटी आहे स्टूडंट किंवा थिंग विच आर हे बघा अशी एक स्टूडंट सेम आहे लास्ट पॉसिबिलिटी हे बघा वन थिंग एक्झॅक्टली हाफ म्हणजे कन्वर्ट करायचं हाल म्हणजे काय अर्थ आहे पण हाफ करायचं थिंग विच आर हाल हे बघा एनी थिंग आर हाल हालो म्हणजे साधं ब्रॅकेट म्हणले तुम्ही हे हाफ ला हालो बोलले हाफ हाफ करा देन गेटिंग इक्वल टू देन एक्झॅक्टली इक्वल कसं असायला पाहिजे देन एक्झॅक्टली कसं असायला पाहिजे स्टूडेंट इक्वल असायला पाहिजे सिंपल आहे आता हे तुम्हाला सर्व माहिती आहे काय माहिती आहे तुम्ही आपलं कन्सेप्ट पाहता आपले पहा याला एक्झॅक्टली हाफ केलं स्टूडंट आता मी इकडून देट केल्या साईडला म्हणलं तुम्ही याला देट खडून टाकतो स्टूडंट तुम्हाला असं दाखवलं लागलं उभं असं कापवलं लागलं ओके मी आता जो डायग्राम म्हणजे जसे आहे नाही तसे याचा परफेक्ट हाफ करतो स्टूडंट हे बघा मी असा हाफ केला हाफ स्टूडंट हाफ केल्यामुळे काय मिळणार आहे हा कापलाय स्टूडंट ओके कापल्यामुळे काय मिळाला हा एक पोहोचून आला ओके आणि प्लस या साईडला पोहोचून येईन का येस ऑर नो येस माझ्या हात दोन्ही पोहोचून इक्वल असतील का येस मयाला काय असं रॉकेट साईन लावायची गरज आहे का कनेक्ट म्हणण्यापेक्षा मी काय करतो जॉईंट बोलतो जॉईंट आणि टू पॉइंट हे बघा पहिले प्रिन्सिपल आहे स्टूडंट मग आता तुम्ही म्हणायचं नाही कोणते दोन पॉईंट मधून जाणार लाईन स्ट्रेट लाईन असेल स्ट्रेट आहे तुम्ही ती लाईन मी चेक करण्यासाठी मला मिनिमम किती पॉईंट पाहिजे स्टूडेंट म्हणून मी सारखं डोकलं तुम्हाला म्हणतो थ्री पॉईंट ऍट लेस्ट रिक्वायर्ड द लाईन स्ट्रेट ऑफ कर्व लाईन कशी कर्व आहे का स्ट्रेट मी दोन पॉईंट वर डिटरमाइन करू शकत नाही स्टूडंट ऍट लेस्ट मला थ्री पॉईंट पाहिजे ओके आणि त्यासाठी कशी पाहिजे स्टूडंट विदाउट चेंज द डायरेक्शन न चेंज करता लाईन पास व्हायला पाहिजे तुम्ही असं बोलायचं नाही स्टूडंट हे बघा हे दोन पॉईंट आहे अशी लाईन ड्रॉप केली आणि अशी बी केली याला एक कंडिक्शन आहे स्टूडंट म्हणजे कंडिक्शन कोणाची लागते डायरेक्ट स्टूडंट डिस्प्लेसमेंटची कंडिक्शन आहे पण आता आपण एकदम मॅथमॅटिक्स शिकतोय व्हेक्टर क्वांटिटी आणायची नाही मॅथ मध्ये पण तरी सध्या तुम्ही लक्षात ठेवायचे स्टूडंट कुठल्याही जणातले दोन पॉईंट स्ट्रेट डायरेक्ट जोडायचं स्ट्रेट तर स्ट्रेट लाईन तयार होणार ओके तुम्ही असं म्हणायचं नाही थोडं असं जिजे करून जाऊ दे असं नाही गाडी जाऊ द्यायची ओके मग याचा अर्थ हे सिंपल आहे त्याला एक लॉजिकली ट्रिक देऊ शकतो विदाउट विदाउट चेंज द डायरेक्शन चेंज केलं की नाही स्टूडंट याचा अर्थ स्ट्रेट लाईन होऊ शकत नाही कळलं का स्ट्रेट लाईन कसली स्टुडंट वन डी आपण शिकलो नाही स्टुडंट थ्री ऍक्सिस शिकलो
का कोणत्या ऍक्शन म्हणतोय थांबा जर थोडं असं झिकझक डान्स करून पुढे जातो असं आहे का हे बा तीन ऍक्सिस स्ट्रेट लाईन येते ओके याचा अर्थ हे असं नाही असं खाली उडी होईल सुरत खाली उडी झाली की नाही लाईनचे डायरेक्शन चेंज झाले की नाही एकाच लाईनचे डायरेक्शन चेंज झाले तीन ऍक्सिस मानलेत आपण एक असं डायरेक्शन ठेवलंय की एक्स ऍक्सिस मानला वर डायरेक्शन केले की आपण वाय ऍक्सिस मानला आणि तुमच्याकडे डायरेक्शन केले तुम्ही काय बोलले हा झेड ऍक्सिस मग याच्या पोझिशन नुसार आपण काय केलं ऍक्सिस डेव्हलप झाले कळले का पण मी डायरेक्शन चेंज लाईन मधल्या पॉईंटचे डायरेक्शन चेंज नाही स्टुडंट ओके लाईन मधले स्टुडंट जे काय इन्फिनिटी पॉईंट आहे स्टुडंट इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट लाईन मध्ये कंटेन आहे स्टुडंट हे यांची डायरेक्शन सेम आहे स्टुडंट आहे का सेम याचा अर्थ हा कुठं वरती गेलाय का स्टुडंट वरून खाली आलाय का इथं कसं वरती गेलाय तसा चालणार नाही मग याचा अर्थ पाहिजे हा कुठल्याही दोन पॉईंट जोडा स्टुडंट तर लाईन कशी येणार आहे मला स्ट्रेट लाईन येणार आहे ओके हा पाहिलं मग याचा अर्थ पहिले पॉसिबिलिटी स्टुडंट हे आवश्यकता स्टुडंट याचा अर्थ हे आपल्याला त्यांनी फर्स्ट पॉसिबिलिटी ट्रू आहे का स्टुडंट ट्रू ट्रू असेल तर आपल्याला दिलं जाणार ओके त्याच्यानंतर स्टुडंट सेकंड नंबर सेकंड नंबर लाईन साठी झाला स्टुडंट दुसरा आहे पहिले टर्मिनेटिंग लाईन टर्मिनेटेड काय केलं स्टुडंट लाईन आहे याला आपण टर्मिनेटेड लाईन आहे स्टुडंट परंतु इनिशियली जॉमेट्रीचा रिसर्च आहे स्टुडंट हे लक्षात ठेवा या आपण टर्मिनेटेड लाईन नाही बोलत तर त्याला स्पेशल शब्द वापरतो स्टुडंट सेगमेंट वापरतो ओके सेगमेंट वापरतो टर्मिनेटेड लाईन मध्ये काय स्टुडंट सेगमेंट आहे मग आता मला सांगा हा जो सेगमेंट आहे बट स्टुडंट एक्सटेंडेड ऑन बोथ साइड स्टुडंट बोथ साइड एक्सटेंड करू शकतो कॅपेबल पाहा स्टुडंट हा एक सेगमेंट आहे येस या सेगमेंटला ए बोललो आणि या पॉइंटला काय स्टुडंट बोललो एबी एबी हा सेगमेंट आहे आहे स्टुडंट याला मी एक्सटेंड करू शकतो का येस हे बा याला मी एक्सटेंड केला ओके या डायरेक्शन एक्सटेंड करू शकतो याला या डायरेक्शन एक्सटेंड करू शकतो का येस ऑर नो येस करू शकतो एक्सेप्टेबल आहे हे भेटल स्टुडंट ओके पापा सर्कलला काय बोलू शकतो आपण तर बा कोणत्या रेडीस ड्रॉ करू शकतो एनी रेडीस एनी सेंटर असणार स्टुडंट ओके असं नाही म्हणायचं ओच हा सेंटर असतो पी बी देऊ शकतो क्यू बी देऊ शकतो काही देऊ शकतो ओके मग याचा अर्थ त्यांनी असं तीन सेमी सर्कल कॅन बी ड्रॉ विथ एनी सेंटर अँड एनी रेडियस मग सर्कल ड्रॉ करण्यासाठी काय कंडिशन पाहिजे नाही मला अगोदर कंडिशन ओके काय पाहिजे मला कंडिशन कोणती पाहिजे सेंटर फिक्स करावं लागतो नाही अगोदर ओके म्हणजे कोण लागणार आहे मला सेंटर लागणार आहे सेंटर पासून मला पर्टिक्युलर डिस्टन्स लागणार आहे या डिस्टन्सला आपण काय बोलतो रेडियस बोलतो बघतो नाही हा म्हणजे याचा अर्थ रेडियस लागणार आहे ओके म्हणून हे सर्कल ड्रॉ करण्यासाठी दोन गोष्टी मला फिक्स कराव्या लागतील हे वा असं हे झालं सेंटर मी हे रेडियस असं फिरत नाही ओके मग याचा अर्थ हे मला डिस्टन्स सिलेक्ट करावं लागत म्हणजे सेंटर आणि रेडियस मला आवश्यक आहे म्हणून हे स्टुडंट मी या डिफरेंट सेंटर ड्रॉ करू शकतो का येस डिफरेंट सेंटर ड्रॉ करू शकतो का येस डिफरंट सेंटर मी घेऊ शकतो का येस ओके डिफरंट रेडियस मी सिलेक्ट करू शकतो का डिफरंट काय झाल्या ह्या रेडियस झाल्या रेडियस सिलेक्ट करू शकतो का येस मग याचा अर्थ पॉसिबल आहे पॉसिबल आहे मग याचा अर्थ आहे थर्ड डायमेन्शन पॉसिबल आहे काय ट्रू ओके त्याच्यानंतर आहे स्टुडंट देवा खोल ऑल राईट अँगल आर इक्वल टू वन आहे राईट अँगल बोलले ओके अँगल बोलले स्टुडंट हे खोल राईट अँगल राईट अँगल विषयी बोललेले त्यांनी काय बोललेले ऑल राईट अँगल विषयी बोलले काय बोलले त्यांनी ऑल राईट अँगल आर इक्वल टू वन अनादर ओके वन अनादर इक्वल आहे म्हणून सांगितले ओके सिंपल आहे राईट अँगल होण्यासाठी काय असेल राईट अँगल म्हणजे परपेंडिक्युलर केस आहे स्टुडंट पाहिजे हा मी इथं ड्रॉ केला स्टुडंट इथं ड्रॉ केला ओके याला जर मी ह्याला राईट अँगल बोललो स्टुडंट म्हणजे हा किती बोललो स्टुडंट 19 डिग्री बोललो ओके तर मी हे बा हा कुठेही ड्रॉ केला तरी मला स्टुडंट हे बा मी इकडे ड्रॉ केलं ओके इथं ड्रॉ केलं आणि मी असं ड्रॉ केला स्टुडंट ओके हे बा तरी सुद्धा हा जे काय असं स्टुडंट राईट अँगलच आहे
ओके मेरे साथ हा भी किती झाला स्टूडेंट राइट एंगल 90 डिग्री हा भी किती 90 डिग्री हे दोन्ही एंगल इक्वल असायला पाहिजे ना स्टूडेंट यस असायला पाहिजे म्हणजे तुम्ही कुठे ड्रॉ केलं नाही तर मग आपल्याला फोकस नाही हे बघ डायरेक्शन चेंज झाली ती पण अँगल असा मी जर करणार ना कोण असा ओके म्हणजे हा अँगल आहे बघ पुन्हा तुम्ही काय करू रेफरन्स पॉईंट मानावा लागेल याच्यावर झिरो मार्किंग ठेवा आणि इकडे जावा किंवा याच्यावर ठेवा इकडे जावा जेव्हा तुम्ही याच्यावर ठेवा इकडे जाऊ शकता किंवा याच्यावर ठेवून इकडे जाऊ शकता ओके कसं जावा पण तुम्हाला राईट अँगल मिळाला पाहिजे 90 डिग्री मिळाला बरोबर आहे बा मग याच्या आता हे दोन्ही अँगल कशा असायला पाहिजे इक्वल असायला पाहिजे ते याच्यात लॉजिक आहे ते असणार का नाही त्यासह आपण राईट अँगल थेरम प्रूव्ह करण्यासाठी ट्रायंगलचं काय करतो आपण टेस्ट अप्लाय करतो कोणाचं टेस्ट असं कॉन्फिडन्सचं टेस्ट आहे ओके मग त्याच्यासह आपण एस एस ए अँगल साईड अँगल या असं काही टेस्ट लावू शकणार नाही ओके मग यासाठी हा प्रूव्ह का स्टुडंट हा ऍक्सेप्ट आहे का आपल्याला येस ऍक्सेप्ट आहे स्टुडंट आणि आता फिफ्थ नंबर अँगल आहे स्टुडंट हा पॅरलल लाईनसाठी हा जास्त मुलाला कळत नाही स्टुडंट आणि हा सर्वात जास्त विचारलं जातो ओके फिफ्थ पहा स्टुडंट फिफ्थ कसा आहे पहा स्टुडंट हा जो फिफ्थ नंबर आहे फिफ्थ नंबर आहे ओके हा पॅरलल लाईन साठी स्टुडंट पॅरलल लाईन साठी कन्सेप्ट आहे ओके इकडे लक्ष द्या हा मी त्याच्यात जो सांगितलं नाही तसाच सांगणार आहे पण वेगळ्या पद्धतीने सांगणार हे बघ पॅरलल लाईन साठी मग पॅरलल साठी स्टुडंट हे पॅरलल लाईन साठीचा कन्सेप्ट आहे स्टुडंट ओके मग मला पॅरलल लाईन साठी किती लाईन पाहिजे कमीत कमी किती लाईन पाहिजे मिनिमम पॅरलल हा ऑब्झर्व टू टू पेक्षा जास्त असेल तर माझ्या आत मला रिक्वायर्ड किती लाईन पाहिजे स्टुडंट बोला रिक्वायर्ड मोर दॅन किती स्टुडंट टू लाईन ओके तसंच मी पॅरलल आहे का नाही करू शकतो दोन लाईन मध्ये सांगू शकतो तीन लाईन पॅरलल आहेत का नाही सांगू शकतो चार सांगू शकतो पाच सांगू शकतो सहा सांगू शकतो आठ नऊ दहा ओके परंतु हे सांगण्यासाठी स्टुडंटने काय केलं एक लक्षात याच्या तीन केसेस केल्या स्टुडंट बा केस नंबर वन ओके केस नंबर वन मी या साईडला सांगणार स्टुडंट आणि आता स्टुडंट मी काय करतो केस नंबर मी आता वनच घेतो ओके केस नंबर वन मध्ये काय सांगितलं पहा इक्वलिटीने सांगितलं इफ लाईन आर पॅरलल इफ मी मानतो स्टुडंट इफ लाईन्स आर पॅरलल पॅरलल जर असेल स्टुडंट तर ते कसं असायला पाहिजे इफ लाईन्स आर पॅरलल तर मला अशी कंडिशन पाहिजे स्टुडंट तर त्या लाईनला काय करणार स्टुडंट ड्रॉ करा स्टुडंट एक ड्रॉ करतो तुम्ही ड्रॉ द ट्रान्सवर्सल काय ड्रॉ करा ट्रान्सवर्सल ड्रॉ दे ट्रान्सवर्सल 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 ड्रॉ करा देन इनसाइड इंटरनल अँगल काय करा स्टुडंट चेक करा टू चेक स्टुडंट काय करा टू चेक इंटरनल सम ऑफ इंटरनल वन साइड अँगल इज किती आली पाहिजे स्टुडंट 180 डिग्री आली पाहिजे तरच मी काय म्हणणार स्टुडंट घेऊन टू लाईन आर पॅरलल पहा मी एक डायग्राम ड्रॉ करणार मी एकदम सिस्टमॅटिक सांगतो ओके पहा स्टुडंट ही एक लाईन आहे स्टुडंट ही एम लाईन आहे ओके आणि हे काय स्टुडंट हे बा हे मी पॅरलल ड्रॉ करणार आहे हे काय केले एन लाईन आहे परंतु ऍक्झॅक्ट मला हे पॅरलल आहे का असं मी मानत नाही अजून पॅरललचं कन्सेप्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्टुडंट दोन लाईनच्या मध्ये डिस्टन्स असेल कॉन्स्टंट असेल इच अँड एव्हरी प्लेस असं नाही म्हणे इथं एवढं इथं एवढं इथं वेगळंच आहे नाही प्रत्येक पॉइंटला स्टुडंट प्रत्येक पॉइंटला कसं पाहिजे स्टुडंट शॉर्टकट डिस्टन्स यांच्या मधलं काय पाहिजे फिक्स पाहिजे परंतु हे आपल्याला इक्लोडिनला त्या टाइमला काही माहित नव्हतं इक्लोडिन काय म्हणलं स्टुडंट हे बा इक्लोडिनने असं सांगितलं जर हे एम एन ही जर लाईन आहे स्टुडंट तर यांची हे स्टुडंट ही एल ही काय झाली हे बा एल झाली ट्रान्सवर्सल झाली ओके एम ही ट्रान्सवर्सल झाली आज मी काय लिहिलं स्टुडंट लिहून केअरफुली पहा सम ऑफ टू चेक करायचं आपल्याला हे बा सम ऑफ सम मध्ये ऍड करा हे बा इंटरनल मध्ये आता इंटरनल वन साइड कळतं का इंटरनल अँगल कोणते स्टुडंट हा एक इंटरनल अँगल आहे हा एक इंटरनल अँगल ओके याच्या आता दुसरे एक अँगल आहे स्टुडंट दुसरे कोणते अँगल आहेत पहा स्टुडंट हे बा हा भी इंटरनल अँगल आहे हा भी इंटरनल अँगल कळत आहे ना
हे बा परंतु आपल्याला कसे पैसे वन साइड पैसे वन साइड पैसे म्हणजे याचा अर्थ या अँगलला मी काय म्हणलं स्टुडंट ए म्हणलं आणि या अँगलला बी म्हणलं ओके मग यांचे सम ऑफ मला किती पैसे भेटून हा मग याचा अर्थ अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू किती आला 180 आला ओके तर मग इक्वलिटी असं सांगितलं स्टुडंट काय सांगणार ट्राय केला हे लाईन स्टुडंट हे बघा अँगल कोणत्या साईडचे या साईडचे अँगल आहेत ओके तर स्टुडंट हे दोन्ही लाईन या साईडला स्टुडंट कॅन नॉट बी मीट इन टू इच अदर याचा अर्थ पाहून असं जर कंडिशन असेल तर स्टुडंट दिस साईड याचा अर्थ काय सांगितलं स्टुडंट हे बघा पॅरलेलचे कंडिशन आहे याचा अर्थ ह्या साईडला स्टुडंट बघा याचा अर्थ मी कन्क्लुजन मानतो स्टुडंट देअरफोर राईट हँड साईड लाईन at the right hand side cannot meet into each other meet eva from kuna pasun transversal pasun me kuna pasun kaam kirle jat ahe kuna pasun measure karto student eva transversal pasun okay from the transversal right hand side line cannot be meet into each other mano mi bolto student eva right hand side साइड फ्रॉम ट्रांसवर्सल ट्रांसवर्सल दे कैन नॉट बी मीट इनटू ईच अदर ते कधीच एकमेकाला मीट नाही होणार एवढं मला माहित आहे कोणी सांगले इक्लुडियन सांगले मग जसं या साईडला सांगले की नाही स्टुडंट मी या साईडला चेक करणार या साईडला चेक करतो स्टुडंट देवा या साईडला चेक करतो स्टुडंट आता मी काय करतो पहा याला बरे हा मी पेन इथं चेंज करतो स्टुडंट तेव्हा हा ब्लॅक नेलेले तर ब्लॅक मी करून टाकतो ओके आता काय करतो स्टुडंट पहा याच्या या साईडला मला एक्सप्लेन करायचे स्टुडंट देवा हा ही साईड एक्सप्लेन करायचे ओके या साईड मी काय होतो हा ए बी याला सी बोलन हा डी अँगल बोलन चालेल का चालेल का कोणताही बोलत जसं या साईडला मी कन्सेप्ट लावला तसं साईड कोणत्या साईडला लावणार स्टुडंट सिमिलर या साईडला लावणार या साईडला ह्या दोन लाईन कधीच मीट होत नाही स्टुडंट ओके तर या साईडला स्टुडंट यांचं सम किती आलं स्टुडंट अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू किती आला 180 तर स्टुडंट देअरफोर दिस टू लाईन कॅनॉट बी मीट ऍट द लेफ्ट हँड साईड स्टुडंट ह्या लेफ्ट हँड साईडला मीटच होणार नाही मीट होणार नाही जर नाही मीट झाल्या तर स्टुडंट देअरफोर गिव्हन टू लाईन एम अँड एन आर पॅरलल इन टू इच अदर हे पॅरलल असायलाच पाहिजे स्टुडंट 100% असायला पाहिजे मग मी काय म्हणू शकतो स्टुडंट पहा असं जो आहे माझा देअरफोर मी काय बोललो स्टुडंट पहा ह्याला बोललो अँगल सी आहे अँगल कोणता आहे डी इक्वल टू 180 म्हणून मी बोललो स्टुडंट ऍट दी लेफ्ट हे बघा लेफ्ट हँड साइड लेफ्ट हँड साइड दी लाईन लेफ्ट हँड साइड लाईन कॅनॉट बी मीट इन टू एच ऑर्डर एच ऑर्डर मग स्टुडंट मला सांगा कन्क्लुजन काय होईल या साईडला ही लाईन कधीच मीट होत नाही या साईडला लाईन कधीच मीट होत नाही म्हणजे 100% स्टुडंट द गिव्हन टू लाईन आर पॅरलल इन टू इच ऑफ असं पासून नाही सिंपल आहे या साईडला मीट होत नाही ना आवे आवेचा कधी सांगितलं नाही स्टुडंट फक्त या साईडला मीट नाही होत हा शब्द वापरतो या साईडला मीट नाही होत हा शब्द वापरतो स्टुडंट मग याचा अर्थ दोन्ही साईडला मीट होत नसेल देअरफोर कन्क्लुजन तुम्ही लिहू शकता खाली लिहा कन्क्लुजन रिझल्ट सच गिव्हन टू लाईन आर पॅरलल इन टू इच ऑफ सच गिव्हन टू लाईन आर पॅरलल इन टू इच ऑर्डर म्हणलं की सिम्बॉल का म्हणून मी इथे लिहितो स्टुडंट चला देअरफोर रिझल्ट काय मिळाला स्टुडंट बोला रिझल्ट काय मिळाला गिव्हन टू लाईन्स आर पॅरलल काय बोलाय पाहिजे स्टुडंट पॅरलल इन टू एच ऑर्डर एच ऑर्डर पॅरलल इन टू इच ऑर्डर स्टुडंट पॅरलल जर असेल तर मी काय बोलाय पासून स्टुडंट एम इज पॅरलल टू एन 100% असेल पाहिजे स्टुडंट लाईन पण फर्स्ट लाईन पॅरलल लाईन साठी पहिले केस कोणासाठी होते स्टुडंट पॅरलल लाईन साठी आता मी कोणासाठी सांगणार आहे स्टुडंट इकडे लक्ष
केस नंबर किती सांगणार टू ओके केस नंबर टू कोणासाठी इफ लाईन हा नॉट पॅरेलल इन टू इच अदर मॅथसाठी सांगणार आहे तेव्हा इफ काय बोलणार आहे इफ लाईन्स आर नॉट पॅरेलल इन टू इच अदर ओके या लाईन चे स्टुडंट हे पहा हे काय काढले ड्रॉ केले हे माझे ट्रान्सव्हर्सल झाले ओके या लाईनला एल लाईन बोलू ओके या लाईनला कोणती बोलतोय एम याला कोणती बोलतोय एन एवढं कळतंय ओके मग आता मला सांगा या लाईनचा हे वन साईड अँगल आहे हा वन साईड अँगल आहे काय याला काय म्हणलं होतं ए म्हणलं होतं याला बी म्हणलं होतं ओके मग हे कोणती साईड झाली स्टुडंट हे कोणती झाली आर एच एस साईड झाली ओके झाली का आर एच एस झाली का ओके हा काही साईड स्टुडंट मध्ये हा अँगल मान तुम्ही याला कोणता मानला स्टुडंट हा सी मानला तर याला काय म्हणू डी म्हणू ओके तर याचा काही साईड कोणती झाली एल एच एस साईड झाली एस ऑर नो हा तुम्हाला आता कॉमन मी सेन्स सांगतोय ना या साईडला लाईन मीट होणारच नाही आम्ही चाललं आणि या साईडला बी काय पण इक्लुडिंग मी सांगितलं तुम्ही सांगितलं ओके इक्लुडिंग काय म्हणलंय पहा तेव्हा या साईडला असं म्हणलंय तेव्हा या दोन्ही सम ऑफ अँगल किती आली पाहिजे सम ऑफ अँगल स्टुडंट किती असतो तेव्हा ग्रेटर दॅन 180 यायला पाहिजे या साईडला बरोबर आहे का आता पहा म्हणजे अँगल कोण स्टुडंट ए प्लस अँगल किती बी हे जर यांचा समिशन किती आले पाहिजे स्टुडंट तेव्हा हे ग्रेटर दॅन किती येणार आहे 180 तर याचा तुम्ही काय म्हणू शकतो पण याचा जी टू लाईन कॅन नॉट बी मीटिंग टू इच अदर बट दे आर अवे फ्रॉम इच अदर आता मी अवे चालले स्टुडंट याचा अर्थ हे मीट तर होणारच नाही स्टुडंट पहिली कंडिशन मीट होते का एम अँड एन या साईडला मीट होणार तर स्टुडंट नो माहिती आता गिवन टू लाईन कॅन नॉट मीट इन टू इच अदर मीट होणार नाही स्टुडंट परंतु ह्या लाईन कसे चालले नाही कसे चालल्या हायवे चालल्या ते एकमेकांना अरे हा इकडे इकडे चालले ओके हे डायरेक्शन असेच चालले हे बा हे ऍरो म्हणजे हा अप टू इन्फिनिटी जाणार आहे हे अप टू इन्फिनिटी जाणार आहे दोन्ही तुला डिस्टन्स इन्क्रीज होत चाललंय चाललंय का हे सॉल्व चालू मग याचा अर्थ लाईन काय झालं अवे फ्रॉम इच अदर म्हणून मी लिहितो लाईन्स आर अवे अवे फ्रॉम इच अदर आणि इच अदर होत असेल तर स्टुडंट ते काय होणार आहे नेव्हर मीट इन टू इच अदर ते कधीच मीट होणार नाही का होणार आहे तर थोड्या वेळाने 10 किलोमीटर 20 किलोमीटर उलटा अंतर वाढत जाणार म्हणजे मी काय म्हणू शकतो स्टुडंट नेव्हर मीट इन टू इच अदर ते कसे होऊन सांगितलं इक्लुडिंग मेंबरे इंटरनल अँगल सम ऑफ इंटरनल वन साइड अँगल तुम्ही हार हाने कळस असं लक्षात ठेवा हे इंटरनल अँगल कशा परंतु एकाच साइड चे हे ट्रान्सवर्सल दोन पार्ट झाले स्टुडंट एक लेफ्ट हँड एक राईट हँड झाला आणि हा कोणता लेफ्ट हँड हा लेफ्ट हँड राईट हँड राईट हँड लेफ्ट हँड झाला ओके म्हणजे दोन पार्ट होते त्यांनी एक एक पार्ट नॉलेज दिले म्हणून मी हमेशा पण हा पार्ट मी या पेन लिहिलेला आहे ओके हे मिक्स होईल नाही ओके बरोबर आहे आता मी हा पार्ट ब्ल्यू पेन लिहितो ओके मग आता इकडं अँगल सी प्लस अँगल डी किती येणार स्टुडंट सांगा बोला हा इकडे 180 ला कम्पेअर करायचे मग आता कोण मोठा असणार आहे ऑलवेज 180 जाणार असेल बरोबर आहे का 180 जाणार असेल तर तुम्हाला हे बी माहिती नाही आणि दोन पॅरेलल लाईन मध्ये जसं आपण हे आणतात कसला स्टुडंट कसला डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं मग हा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे तर हा कोणता आहे स्टुडंट राईट अँगल असतो आणि हा कोणता आहे राईट अँगल मग राईट अँगल किती झाले 180 मग तोच सांगितलं इक्लुडिंग
बघा त्याची सांगण्याची पुस्तक असेल याला ट्रान्सवर्सल म्हणू शकतो मी, याला जर असं पास केला आता याचा अर्थ सुद्धा ट्रान्सवर्सल झाली का ट्रान्सवर्सल झाले, परंतु ट्रान्सवर्सल कसं झाले परपेंडिक्युलर ट्रान्सवर्सल झाले हे आपण नंतर शिकलो बरोबर आहे का, मग याचा अर्थ राईट अँगल पाहिजे, मग हे एक असायचे आहेत का तुला यस इंटरनल आहेत का आहेत, मग यांचं सम 180 आहे का यस, मग याचं का असू नये हे बी ट्रान्सवर्सल याचं व्यास आहे पाहिजे हे तर एक लोडिंग सांगितले ओके, मग याचा अर्थ पहा बघ स्टुडंट आता हे वन साइड आहेत आहे इंटरनल आहेत का आहे स्टुडंट, परंतु या साइड लाईनचा वर्क ऍडिशन किती यायला पाहिजे लेस दॅन 180 हा 100% स्टुडंट हा राईट अँगल लाईन हा बी राईट अँगल लाईन ओके, याच्यातला स्टुडंट बरं हा सुद्धा कमी हा सुद्धा कसला स्टुडंट हा अकूट अँगल असा क्वेश्चन 100% लाईन असं झाली कळेल तुम्हाला, मग याचा अर्थ पण हा अकूट असेल हा कसला असेल ऑप्शन असेल नाही हा हा कसला असा क्वेश्चन बोल ऑप्शन हा कोणता असा क्वेश्चन आणि हा अँगल कसला स्ट्रेट लाईन अँगल आहे का, मग स्ट्रेट लाईन अँगल दोन अँगल मध्ये कन्वर्ट झालं का सी आणि ही एक त्याच्याला ऑप्शन असेल तर दुसरा 100% काय क्वेश्चन अकूट हा याचा ऑप्शन असेल हा काय असेल, मग दोन अकूट अँगल ऍडिशन किती असेल क्वेश्चन लेस दॅन 180 पेक्षा लेस असेल लेस दॅन 180 तर याचा अर्थ दिस टू लाईन आर मीटिंग टू इच ऑफ 100% बरोबर, मग मी काय बोलाय पाहिजे बघा कन्क्लुजन काय पाहिजे गिवन टू लाईन आर मीटिंग टू इच ऑफ इन दिस साइड ओके, मग याचा अर्थ लाईन काय बोलाय पाहिजे मी लाईन मेट इन टू एच ऑर्डर, जर लाईन मीट झाल्या स्टुडंट तेव्हा या साईडला उभा आलं या साईडला उभा मीट झाले म्हणजे ही पॅरलल लाईन आहे का नो पॅरलल लाईन आहे का नाही, म्हणजे हे कोणी सांगितलं स्टुडंट हा इक्विलिब्रियम सांगितलं हे फिफ्थ पॉसिबल आले लक्षात तुमच्या हे अतिशय महत्वाचं लक्षात ठेवला हा काही नाही लक्षात ठेवायला हवं, तेव्हा दोन लाईन काढायचं स्टुडंट दोन लाईन ड्रॉ केला यांना एक ट्रान्सवर्सल ड्रॉ केलं तेव्हा तेव्हा ही कसली टू टेस्ट द गिवन टू लाईन आर पॅरल ऑर नॉट पॅरल देन ड्रॉ द ट्रान्सवर्सल डिवाइड द लाईन इन टू सेक्शन वन इज लेफ्ट हँड राईट हँड साइड ऑर इज लेफ्ट हँड साइड देन चेक द रिझल्ट इन फर्स्ट लेफ्ट हँड ऑर राईट हँड कोणताही एखादं चेक करा ओके, देन कन्सिडर दिस इज द राईट हँड साइड राईट हँड साइड ऑफ द इंटरनल अँगल इज ए अँड इंटरनल अँगल इज बी, इंटरनल म्हणजे कोणता दोन लाईनच्या आतले अँगल दोन लाईनच्या आतले आणि याच्या कोणाचे स्टुडंट ट्रान्सवर्सलच्या दोन साईड झाले स्टुडंट हे लेफ्ट हे राईट हँड आणि हे काय झाले लेफ्ट हँड, मग यांच्या दोन्हीचं ऍडिशन किती पाहिजे स्टुडंट दोन्हीचं ऍडिशन किती पाहिजे 180 बा 180 पेक्षा ग्रेटर असेल तर याचा अर्थ हे डेव्हिएट होत चालले आणि हे या साईडला काय होतं स्टुडंट कॉन्वर्ट होत चालले मीट होणार आहे स्टुडंट, मग याचा अर्थ हेच इन्क्लुडिंग साईन याच्यापेक्षा काही हा इथपर्यंत आलं लक्ष तुमच्या लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला मेन पाहिजे स्टुडंट दुसरं काही लक्षात ठेवायचं नाही डिस्टिंग कॅट लाईन आर इंटरसेक्ट इन टू एच ऑर्डर अँड द सिंगल पॉइंट ओके एवढंच आहे बघा कोणते दोन स्ट्रेट लाईन असेल हा याचा अर्थ बघा एनी टू स्ट्रेट लाईन असेल एनी टू स्ट्रेट लाईन असेल हे मेन स्टुडंट एकच पॉईंट मध्ये होतो हे प्रूफच्या बाजूकडे कुठून स्टुडंट हे ऍज्युम्प्शन आपल्याला एक ऍज्युम्प्शन नाही तुम्ही सांगतो पण स्टुडंट हे दोन स्ट्रेट लाईन असतील ओके किती वेळेस मीट होत होणार आहे का ही एक स्ट्रेट लाईन आहे स्टुडंट एक तर यांची केस पाहिले स्टुडंट हे फर्स्ट केस मध्ये मीट होऊ शकत नाही आणि जर होऊ शकत नसते स्टुडंट 100% पॅरलल लाईन पाहिजे बरोबर आहे का असा प्रश्न नाही हा मला सांगा ही दुसरी लाईन अशी ड्रॉ केली मी याला एम मानलं हाय एन मानलं स्टुडंट ओके तर याचा अर्थ एल आणि एम मध्ये जर पाहिलं स्टुडंट एम लाईन ही स्ट्रेट लाईन एल लाईन ही स्ट्रेट लाईन 100% स्टुडंट इट इज ऍज्युम्प्शन
त्याचं पॉसिबिलिटी ते पॉसिबिलिटी याच्यात नाही आलेलं दिलेलं इन्क्लुडेड 13 चॅप्टर लिहिले स्टुडंट त्याच्यात आहे हा आपल्याला फक्त 2-4 पॉईंट दिलेत म्हणजे आपण नाही असं म्हणायचं पॉसिबिलिटी नाही आपल्याला माहित नाही पण इन्क्लुडेडला माहिती जगाला बी माहिती जगाने ऍक्सेप्ट केलंय म्हणून तर त्यांना आपण ऍक्झोन बोललोय म्हणून तर त्यांना आपण पॉसिबिलिटी बोलणार बरोबर आहे का पण आपण छोटे म्हणून आपल्याला सिलेबस म्हणून नाही दिलं पण ही पॉसिबिलिटी आहे काय स्टुडंट एकदाच मीट होणार आहे स्टुडंट एकच कॉमन पॉइंट आहे सिम्पली से दॅट पण या लाईन वरला हा पॉइंट स्टुडंट आणि या लाईन वरला हा पॉइंट एकच कॉमन पॉइंट आहे स्टुडंट म्हणजे एकच त्यांचं काय असं इंटरसेक्टिंग पॉइंट असं ओनली वन इंटरसेक्टिंग पॉइंट आहे वन कॉमन पॉइंट आहे स्टुडंट म्हणजे याचा अर्थ साची टू लाईन आहे इंटरसेक्ट ऍट ओनली वन पॉइंट ऍट ओनली वन पॉइंट एवढं लक्षात ठेवा स्टुडंट तुम्ही या थेरम म्हणणं काही लक्षात ठेवा मी डायरेक्ट स्टेटमेंट देतो ते आपल्याला डायरेक्ट यूज करायचे तुम्ही असं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल कुठं टेबल करा ड्रॉ करा कम्प्युटर करा असलं काही नसतं ऑप्शन असतात दॅट डिस तुम्हाला आन्सर आलं पाहिजे ओके म्हणजे तुम्हाला ते कन्सेप्ट कळलं की नाही आलं पाहिजे मग आता पहा स्टुडंट हे पहा मी हे एक लाईन ड्रॉ केली ओके आणि स्टुडंट या कोणत्या लाईनला नाव द्या एनी नेम द्या स्टुडंट या लाईनला काय म्हणलं मी लाईनला या एम लाईन बोललो ओके आणि दुसरे कोणत्या लाईनला काय बोललो स्टुडंट कोणती लाईन द्या या लाईनला सपोज मी काय बोललो एम लाईन बोललो ओके या दोन्ही लाईनचा स्टुडंट काय झाला रे या लाईनचा आणि ह्या लाईनचा सपोज हा पी हा पॉइंट आहे स्टुडंट ओके मग आता मी काय म्हणू शकतो पॉइंट पहा स्टुडंट पॉइंट पी इज कॉमन कॉमन ऑफ द लाईन कोणता एम अँड एन बरोबर आहे का एम अँड एन लाईन चे कॉमन पॉइंट आहे का म्हणून मी काय बोलायचं स्टुडंट सजी टू लाईन आणि इंटरसेक्ट हे अजम्पशन आहे स्टुडंट हे काय सांगितलं मी अजम्पशन आहे किंवा याला मी पॉसिबिलिटी बोलतो हे काय पॉसिबिलिटीज आहे पॉसिबिलिटी एकच आहे पॉसिबिलिटी ओके काय पॉसिबिलिटी स्टुडंट अँड इज टू स्ट्रेट लाईन मेट इन टू इच अदर ऍट अ सिंगल पॉइंट हे आपण ऍक्सेप्ट केलेले तर इथं बोलायचं नाही आता नाही असं नाही की दोन जागे होते बरोबर आहे काय पॉसिबिलिटी स्टुडंट हे बघा स्ट्रेट लाईन मी असले ना स्टुडंट हे बघा स्ट्रेट लाईन ऑलवेज स्ट्रेट लाईन आर म्हणण्याच्या काय पाहिजे मी इज मेट मेट इन टू इच ऑदर ओनली ओनली वन पॉइंट ओनली मीट ऑदर मीट इन टू इच ऑदर ऍट दी ऍट सिंगल सिंगल पॉइंट एकाच पॉइंट मध्ये मीट व्हायला पाहिजे हे अजून बरोबर का याच्यामुळे हा म्हणजे हा एवढंच बाकी काही डोकं लावायचं नाही तो इक्लूड इक्लिड इक्लिड फिफ्थ बरोबर आहे का फिफ्थ कोणता फिफ्थ पॉसिबिलिटी हे बघ पॉसिबिलिटीज हे बघा याच्यात काय सांगले हा आपला काय स्टुडंट हे बघा थेरम नंबर थ्री थेरम नंबर किती टू सोपा हे लक्षात आता मी एकदम एक्सप्लेन करतो स्टेटमेंट जाऊ दे स्टेटमेंटनुसार केलाच नाही हे बुक मी वाचल्यानंतर अवघड वाटते पहा मी आता असं एक ड्रॉ करतो स्टुडंट एक लक्ष द्या हा कसा आहे हे वायाच थेरम मध्ये कन्सेप्ट असा आहे स्टुडंट ओके कन्सेप्ट कसा आहे स्टुडंट एक पॅरलल लाईन काढा मी सिस्टमॅटिक सांगतो हे बघा ड्रॉ द वन पॅरलल लाईन याच्यातला फर्स्ट पॉइंट ड्रॉ एनी स्ट्रेट लाईन एनी स्ट्रेट लाईन कोणती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ कर ओके हे बघा मी एक लाईन स्ट्रेट लाईन ड्रॉ केली या लाईनला मी एम लाईन बोललो ओके इथपर्यंत काय डाऊट आहे का नाही मग याचा अर्थ पहा मी सेकंड स्टेपला काय केले दोन नंबरला टू सिलेक्ट एनी वन पॉइंट सच पॉइंट आर नॉट प्रेझेंटिंग ऑन अ लाईन लाईनला असलं नाही पाहिजे लाईनला असलं नाही पाहिजे हे बघा टेक एनी वन पॉइंट किंवा सिलेक्ट सिलेक्ट
एनी वन पॉइंट परंतु त्या पॉइंट कंडिशन असतो सच पॉइंट आर नॉट प्रेझेंट ऑन द लाइन सच पॉइंट आर नॉट प्रेझेंट ऑन लाइन लाइन वर प्रेझेंट नाही पॅसेंज टू ओके हे लाईन आहे स्टुडंट जेव्हा दोन्ही केस मी एकत्र लिहिलं हा एम आहे का ओके मी एम कोणता एक पॉइंट सिलेक्शन करत स्टुडंट हा पॉइंट मी एक्झाम्पल घेतला हा पी पॉइंट मानला पी काय मानला स्टुडंट पॉइंट किती मानला स्टुडंट पॉइंट पी मानला ओके मग ह्या नंबर लाईन वर असला नाही पॅसेंज स्टुडंट कंडिशन आहे फक्त मला काय स्टुडंट नंबर लाईन वर असला नाही पण मग मी कुठे घेऊ शकतो स्टुडंट मी आता पी पॉइंट सिलेक्शन केला स्टुडंट हे लक्ष हा मी इथं पी पॉइंट करू शकतो इथं कुठे करा स्टुडंट ओके परंतु नंबर लाईन वर असला नाही पाहिजे स्टुडंट कळलं का मी हा पॉइंट सिलेक्शन केला ओके याच्यानंतर मी काय करतो स्टुडंट नेक्स्ट स्टेप काय दाखवला स्टुडंट हे झालेलं नाही अजून तू ते आता कम्प्लीट होय आता काय करायला सांगितलं स्टुडंट हे बा थर्ड पॉइंट असा येतो हे बा ड्रॉ या पॉइंट मधून किती पॉइंट मी लाईन ड्रॉ करू शकतो किती करू शकतो इन्फिनिटी हे बा ड्रॉ द स्ट्रेट लाईन फ्रॉम दिस पॉइंट देअरफॉर इनफायनाइट नंबर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट किती येणार आहे तर इनफायनाइट किंवा इन्फिनिटी नंबर ऑफ लाईन पासिंग थ्रू द सच पॉइंट बट ओनली वन लाईन इज पॅरलल टू गिवन पॉइंट गिवन लाईन परंतु एकच अशी लाईन ड्रॉ करू शकतो स्टुडंट म्हणून मी दुसऱ्या लाईन तिसरी कंडिशन पहा स्टुडंट हे बघा ड्रॉ ते इनफायनाइट हे बघा मी असं लिहितो काय करतो हे बघा पासिंग मी लिहितो पासिंग इनफायनाइट स्ट्रेट लाईन फॉर द पॉइंट जायतंत्र या पॉइंट मधून किती लाईन पास होत्या इन्फिनिटी बट स्टुडंट आता आपला कन्सेप्ट आहे हे थेरमचं कन्क्लुजन आहे पहा बट स्टुडंट बट ओनली वन लाईन इज पॅरलल इज काय स्टुडंट हे बघा हे आहे पॅरलल कोणत्या आहे पॅरलल टू एम लाईन कोणाला असणार एम लाईन ही एम मानली ना आपण मी आता ड्रॉ करतो पहा आता पहा स्टुडंट हे बघा हे लाईन कोणती स्टुडंट बोला एम लाईन होती का एम 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 कन्फ्युजन व्हायचं नाही एम ओके मग याचा मी पहा स्टुडंट इथं काय मानलेला आहे पहा हा पी पॉइंट मानलेला आहे का यस मग याला हे पी पॉइंट बरोबर आहे का पी पॉइंट आहे या पॉइंट मधून आता मी नंबर ऑफ लाईन बोलतोय मग आता मी नंबर ऑफ लाईन पास करून दाखवू ओके पास हे अशी एक लाईन पास झाली यस पॉसिबल आहे का यस अशी लाईन पास केली पॉसिबल आहे का यस अशी लाईन पास केली पॉसिबल आहे का यस अशी लाईन पास केली पॉसिबल आहे का लाईन बाहेर गेली ही लाईन अशी पॉसिबल आहे का यस पण ओनली वन अशी मी कोणती लाईन काढली पॅरलल आहे का नाही पॅरलल आहे का नाही चेक करत इकडून त्यांनी सांगितलं आहे जाड होत फिफ्थ पॉसिबल आहे दिले नाही ते मी रेफरन्स कोणता फिफ्थ पॉसिबल आहे वापरायचं हेडलाईन पॅरलल आहे की नाही हेडलाईन ट्रान्सपोजर ड्रॉ करा आणि फिफ्थ पॉसिबल आहे अप्लाय करा म्हणजे तुम्हाला कळ परंतु याच्यानंतर एक कन्क्लुजन आलं स्टुडंट एक लक्ष ओनली वन लाईन हे बाय अशी एकच लाईन ड्रॉ करू शकतो ग्रीन लाईन ड्रॉ केली स्टुडंट बरोबर आहे का एकच लाईन आहे आणि आपण ह्या लाईनला काय बोलणार स्टुडंट एन लाईन बोलणार आता मला 100% स्टुडंट एम आणि एनच पॅरलल मिळेल एन सारखे दुसरी कोणतीच लाईन पॅरलल नाही स्टुडंट या पॉइंट मधून पास होणार आहे का वाटतय का खरं बोल नाही म्हणजे एक म्हणून मी कन्क्लुजन काय बोलाय एम एन इज काय पॅरलल इन फ्यूच हे स्टुडंट हा कोणता थेरम सेकंड आहे हा कसला थेरम आहे स्टुडंट इक्विव्हॅलंट
इक्विवेलेंट मध्ये पहा थोडा निळा लाईन आणि निळा लाईन मध्ये सेम डिस्टन्स मेंटेन होते म्हणून इक्विवेलेंट बोलले. दोन पॅरेलल लाईन मध्ये डिस्टन्स किती असतं? कॉन्स्टंट असतं, इक्विवेलेंट असतं. हा टाइम ओरिजिन ऑफ इक्लुडिंग फिफ्थ पर्यंत येणार रेफरन्स आहे स्टुडंट, थेरम आहे. थेरम असेल तो स्टुडंट याला एक्झोमची काय आवश्यकता असणार आहे, पॉस्टुलेटची आवश्यकता काय असणार स्टुडंट, टू प्रूव्ह इट, प्रूव्ह करण्यासाठी. हा थेरम कोणत्या पॉस्टुलेटनुसार प्रूव्ह होतोय स्टुडंट? फिफ्थ दिलंय ना, एक फिफ्थ नाव आहे म्हणजे फिफ्थ पॉस्टुलेट नुसार. मग फिफ्थ पॉस्टुलेट आहे स्टुडंट, या दोन लाईन झाल्या याला कोणती ट्रान्सवर्स असेल ड्रॉ करू शकतो. आणि आता हा अँगल आणि हा अँगल ऍडिशन किती आलं पासून 100%? हा 180. 180 आले तर या साईडला इंटरसेक्ट होतील का? नाही. आमच्या आठवीचे सांगतो होता होणार का? नाही. या साईडला होणार का? नाही. खरं नाही. ओके, आता चॅप्टर डन झालं.